मनीषाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, विदर्भामध्ये गणपती जेव्हा बसतात तेव्हा गणपतीला खास नैवेद्यासाठी म्हणून मसालेदार चणा डाळ बनविण्याची पद्धत आहे। तर ही मसालेदार चणा डाळ कशी बनवतात तर ती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर ही डाळ कशी बनवतात हे पाहण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन येणारे जे व्हिडिओज आहेत ते सर्वात पहिले त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पाहूया मसालेदार चणा डाळ बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आणि कशी बनवल्या जाते। तर याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे। मी एक वाटी चणा डाळ भिजत घातलेली आहे, रात्रीपासून एक रात्रभर पूर्ण भिजत घातलेली आहे, स्वच्छ धुवून भिजलेली आहे ही डाळ। आणि ठेचा करून घेतला आहे, मिरची, जिरं आणि लसूणचा, कढीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, हळद, मीठ आणि मसाला। तर आता सर्वात पहिले आपण ही जी डाळ भिजवून घेतलेली आहे ही छान भिजलेली आहे, पण ही एकदम अशी नरम झालेली नाही आहे। त्याच्यासाठी आपण ही डाळ कुकरमध्ये लावून त्याची एक शिट्टी करून घेणार आहोत। तर आपल्याला ही डाळ इतकी पण नाही शिजवायची आहे की ही पूर्ण मोडून गेली पाहिजे, ही डाळ अशी पूर्णच्या पूर्ण तर दिसली पाहिजे, फक्त आपल्याला नरम करून घ्यायची आहे ही डाळ। त्यासाठी आपण कुकरमध्ये फक्त एक शिट्टी करणार आहोत। या ठिकाणी आपण ही डाळे कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी करून घेतली, फक्त अशी एवढी शिजवायची आहे, डाळ अशी तेवढ्यापुरती दबणार, अशी आपण पूर्णासाठी शिजवून घेतो तशी शिजवायची नाही आहे। आणि भिजू घालायचं मी सांगितलं की मी एक रात्रभर भिजू घातली, पण तुम्ही एवढा वेळ नाही भिजू घातली तरी चालते, 2-3 तास डाळ भिजेपर्यंतही भिजू घातली तर चालते। आणि हे शिजवताना याच्यामध्ये कमी पाणी वापरायचं, कारण ही डाळ सुक्की असते, याला रस्सा वगैरे नसतो। तर आता ही डाळ तयार झालेली आहे आपली कुकरमध्ये शिजून, आता आपण ही फ्राय करूया। त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे, तेल थोडं जास्तच घालायचं आहे। आता त्याच्यामध्ये मी मोहरी घालणार, मोहरी तडकल्यानंतर हा ठेचा बनवून घेतलाय हा घालणार मी याच्यामध्ये। ठेचा पण थोडा जास्त घालायचा, आपल्याला तिखटच करायची आहे, तिखटच छान लागते। कढीपत्ता, थोडस जिरं घालूया, हळद घालूया आपण चवीनुसार, मीठ, आणि मसाला घेतलाय मी हा 2 चम्मच हा मसाला घालूया। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये डाळ फ्राय करायची। छान आपला परतून झालेला आहे पूर्ण मसाला, त्याच्यामध्ये आपण ही डाळ फ्राय करू। याच्यामध्ये कोथिंबीर घालूया, आणि आता हे मंद आचेवरती याच्यामधलं पाणी जोपर्यंत पूर्ण संपत नाही तोपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायची आहे। आता 5 ते 10 मिनिट झालेले आहेत, आपली ही भाजी झालेली असणार। या पद्धतीने छान अशी आपली डाळ बनलेली आहे, इथं एकदम मसालेदार आणि टेस्टी अशी डाळ बनलेली आहे। तर ही भाजी आता आपण सर्व्ह करूया। पद्धतीने आपली ही छान अशी टेस्टी आणि मसालेदार अशी डाळ तयार झालेली आहे। आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला ती कमेंट्समध्ये पाठवा, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।